नमस्कार मित्रांनो, मी मयूर सिंग तुमचं स्वागत करतो पी स्क्वेअर मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचे जे आपले गेस्ट आहेत ना, ते मराठीतले एक नावाजलेले यशस्वी दिग्दर्शक आहेत. तर त्या दिग्दर्शकाचं नाव आहे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर. भेटण्याचं कारण असं आहे की त्यांनी आत्ताच एक छोटी इंजर्ड कॅट रेस्क्यू केलेली आहे आणि तिला ते त्यांच्या घरी सांभाळत आहेत आणि तिची पूर्ण काळजी घेत आहेत, तिला बरं करत आहेत. चला तर मग ते आलेले आहेत, आपण त्यांना जाऊन भेटूयात. हॅलो सर. हॅलो, वेलकम वेलकम, थँक्यू आल्याबद्दल सर. चलो आपण आज जाऊ, मासे वगैरे भरपूर छान व्हरायटी तिकडे भेटते. अरे वा. आज भेटण्याचा उद्देश म्हणजे सगळ्यात पहिले तर राणी, आपलं छोटं कॅट. आणि आताही अंगावर माझ्या काटा येतोय, कारण आय हॅव हर्ड यू अबाउट टॉकिंग अबाउट हर. तर काय सीन आहे, की कुठं सापडली तुम्हाला, कशी सापडली आणि कसं तुम्हाला वाटलं की हिला घरी घेऊन जावं? नाही, मी काही दिवसापूर्वी जिम वरून येत होतो ना, तर गार्डन मध्ये एक मला मांजरीचं पिल्लू दिसलं आणि माझ्याकडे मांजरीसाठी खूप खाणं असतं बॅगेमध्ये जिमचं. ओके. तर मी ते देत होतो, सगळ्यांना दिलं, फक्त ते आणि झाडाखाली ते बसलं होतं. तर मी चेहऱ्याकडे बघितलं, बोललो अरे, आणि निघालो आणि परत मागे आलो आणि बोललो अरे नाही, हिला हात लावे जरा. तर हात लावायला गेलो ना, तर ती मूव्हच करत नव्हती. हो, तिचे तिच्याकडे नंतर नीट बघितलं तर दोन्ही पाय तिचे डॅमेज झाले होते मागचे आणि पुढच्या दोन पायावर चालत होते. तर मी आमच्या एरियामध्ये ना एक अॅनिमल साठी अँम्ब्युलन्स आहे, त्यांना आणि ती लकीली त्या दिवशी बाजूलाच होते. त्यांना बोलवलं, तिला इंजेक्ट केलं, बायकोला फोन केला कृतिकाला, तिला सांगितलं की असं असं काय करूया. ती म्हणे, मग ती लगेच आली जिमच्या इकडे. तिला घेऊन डॉक्टरकडे गेलो, एक्सरे काढले. एक्सरेमध्ये तिचे मणका डिसलोकेट झाला होता आणि एक राईट पाय फ्रॅक्चर झाला होता. आणि डॉक्टरचं म्हणणं ही कधीच चालू शकत नाही. मला ते खूप वाईट वाटलं यार, ही असं कसं होणार. पण नंतर कृतिकाने ठरवलं की नाही, हिला बरं करू आपण. तिला आता घरी आणलं. घरी ऑलरेडी माझी एक कॅट आहे, ती पॉझिटिव्ह आहे, म्हणून तिला बाथरूम मध्ये अख्खी जागा केली. आमच्या सगळ्यांचे कपडे, दोघांचे कपडे काढले, तिला एक जागा केली, त्या जागेमध्ये तिला ठेवलं. आज जवळपास एक महिना होईल आता. जवळपास एक महिना. खूप सॅटिस्फॅक्शन आहे मला, कारण आणि आनंद पण याचा आहे, कारण आता राणी तिचं नाव ठेवलं मी आणि राणी आता चार पायावर चालते. ती वा, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती चालू शकणार नाही कधीच. हा, असं त्यांचं प्रेडिक्शन होतं. पण लव्ह कॅन हील असं म्हणू शकतो आपण. नाही, आणि जिद्द कृतिकाची, माझं काहीच त्याच्यामध्ये नाही, माझ्या बायकोची जिद्द. तिने ठरवलं की नाही, हिला मी चालून दाखवेन. तुम्ही तुमच्या मोठ्या कॅट साठी अॅनिमल कम्युनिकेशन आधी केलेलं आहे, मग हिच्या छोटीसाठी ट्राय केलं की तिला कसं झालं, काय झालं, जाणून घ्यायचा प्रयत्न केला? हो, स्वप्ना वाघमारे, तुला पण माहिती असेल स्वप्ना वाघमारे मॅडम, त्यांच्याकडून कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की नक्की काय झालं होतं, ते कुठे होतं. आणि बाईकच्या खाली बसली असताना तिला बाईकची किक मारताना तिला बाईकची किक लागली आणि तो डिसलोकेट झाला आणि तो माणूस थांबला नाही. आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला तिला, तेवढं सांगितलं. पण तिला त्यावेळेस खूप दुखत होतं, पण आता आजूबाजूला माणसं चांगले, त्याच्यामुळे तिला दुखत नाही. हो, हा राईट. ते मी म्हटलं ना की प्रेम हे कुठल्याही आजाराला प्रेम बरं करू शकतं. म्हणजे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांची मोठी कॅट जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे. मगाशीच चर्चा झाली, तर राणीसाठी आम्ही सगळेच शेल्टर होम शोधतोय. जर तुमच्यापैकी कुणालाही एक छान कॅट जर अडॉप्ट करायची असेल तर तुम्ही या व्हिडिओवरती कमेंट करा, आम्हाला तुमचे नंबर द्या, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू. आणि आम्ही यासाठी खरंच छान घर शोधत आहोत लवकरच, फक्त मोठी कॅट पॉझिटिव्ह असल्यामुळे, नाहीतर ती आमच्याकडेच राहिली असती. सर, मोठे कॅट बद्दल आपण बोलत असताना मला तुमच्या मोठ्या कॅट बद्दलच थोडीफार माहिती आहे, तिची जर्नी माहिती आहे. तर ती तुमच्याकडे कशी आली हे फार इंटरेस्टिंग किस्सा आहे, तो तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगावा. मी खूप ब्लेस्ड मानेन स्वतःला,
कारण एक दिवशी जुलै महिन्यात आलो होता, खूप पाऊस होता आणि मी आणि कृतिका कुठेतरी बाहेर गेलो होतो दोघं पण. आणि मी पहिलं ओल्ड इमेज मध्ये राहायचो तिकडे आणि चौथ्या माळ्यावर राहायचो, टेनंट होतो तिकडे. पण आणि जेव्हा आलो तेव्हा ना त्या दरवाजाच्या बाहेर ना एक पिल्लू, एवढंच म्हणजे एक महिना पण झाला नसेल, खूप मुंग्या लागलेल्या, पिसवा लागलेला त्याला. आणि ते तसं माझ्या तिकडे आणि पावसातून हे आलं आणि चौथ्या माळ्यावर कसंपर्यंत आलं त्याचं उत्तर अजून मला सापडलेलं नाही. ते आलं कृतिका, आम्ही ऑलरेडी पेट पाळत खान होतो कारण आम्ही दोघं पण आपल्या फील्ड मधले आहोत आणि त्याच्यामुळे बाहेर जावं लागतं तर ते सांभाळू शकत नाही म्हणून आम्ही पेट पाळून होतो. आणि सोसायटीमध्ये पण अलाव नव्हता की पेट पाळणं अलाव नाहीये, तर त्याच्यामुळे आम्ही ते पाळत नव्हतो. पण ती आता ती आली तर तिला साफ केलं आणि बोललो दोन दिवस ठेवू आपल्या बरोबर. आणि इथे दत्ताचं मंदिर, दत्ताच्या मंदिरामध्ये खूप मांजरी आहेत, त्यांच्यासोबत सोडून दे. दोन दिवस तिच्यावर लळा लागला, त्याच्यानंतर तिला मंदिरात नेलं. मंदिरात नेल्यानंतर तिला सोडल्यानंतर आहे ना आम्ही दोघं पण वळालो आणि ती मॅव करायला लागली. आहे ना डोळ्यात जेव्हा बघितलं ना दोघांनी पण तेव्हा कळालं की नाही यार. मग तिला घेतलं आणि बोल आता जे होईल तेव्हा. तिला 6 महिने लपवलं आम्ही सोसायटीच्या लोकांपासून, सोसायटीचे लोक आले की आतमध्ये भरायचं. कळलं कधी, कारण ती जे हिट, ती हिट पिरियडला आली ना तेव्हा ती ओरडायला लागली ना, तेव्हा ते कळायला लागलं सगळ्यांना. आणि आय डोंट नो का लोकांना त्रास होतो मांजरांचा आणि त्या सोसायटीच्या लोकांना तो झाला. आणि मी शूटिंग करायला गेलो होतो लंडनला, तर तेव्हा डायरेक्ट त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही घर खाली करा ड्यू टू पेट. मग कृतिका पोलीस स्टेशनला गेली, त्यांनी सांगितलं की असे असे त्रास देतात. तर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहे जे आपले कुडाळकर साहेब, कुडाळकर साहेब माहिती, कुडाळकर साहेबांना पण प्राणीप्रेमी आहेत. तर त्यांनी सांगितलं की एक काम करा, आपण त्यांना बोलवू, सगळ्या सोसायटीला बोलवलं, त्यांना सांगितलं की असा सलाह आहे, पण सोसायटी मानायला तयारच नव्हती. पण मग कृतिकाने बोलो काय करायचं विशाल, बोलो काय करायचं, केस करून पण फायदा नाही कारण मांजरीला जाईल आणि मांजरीला पण सोडायचं नाही. तर मी म्हणाले, कृतिका म्हणली आता आपलं घर घ्यायचं. बोलो पागलायस काय, बोलो हो, कारण काय आता आपण टेनंट म्हणून दुसरीकडे जाणार, हे लोक आपल्याला ठेवणार नाही. टेनंट म्हणून दुसरीकडे आपण गेलो तरी पण त्यांचं मग हेच नाही खायचं, तेच नाही खायचं, प्राण ठेवू शकत नाही आणि एवढ्या पटकन आपण बघू शकत नाही. बरोबर. तर ती म्हणाले की हा, बोलो हा ठीक आहे घर घेऊया, मी लंडन मध्ये आहे. आणि तिने घर बघितलं, मग फोटोवरच सांगितलं की नाही हे बरोबर आहे. बजेट काढलं, बोललो ठीक आहे. मला माहिती नाही माझ्याकडे किती पैसे आहेत. माझ्या भावाला फोन केला जो माझी सगळं मॅनेज करतो माझा अकाउंट, त्याला फोन केला की असं आहे. बोललो अरे एवढं एवढं तुला मिनिमम लोन, बोल मला मिनिमम लोन करायचं आहे, तर लोन होऊन जाईल. खूप कंपन्यांकडे गेलो, खूप मित्रांचे हे केले, मला लोन काय मिळत नव्हतं. आणि मी फक्त 1 महिन्याच्या गॅपसाठी आलो होतो मुंबईमध्ये आणि माझं लोन कधी सँक्शन झालं, माझी फ्लाईट होती रात्री संध्याकाळी 7 ची फ्लाईट होती आणि दुपारी 2 वाजता मी कृतिकाच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी केली. डिसबर्समेंट झाली नव्हती अजून, त्याची पॉवर ऑफ अटर्नी केली. फायनली लोन पास झालं, माझं घर मला मिळालं आणि कृतिका माझ्या बाळासकट, 4 पायाच्या बाळासकट त्या घरामध्ये गेली, शिफ्ट झाली. घराचं इंटिरियर एकटीने केलं सगळं आणि मी डायरेक्ट नवीन घरामध्येच प्रवेश केला तिसऱ्या दिवशी. चिकूमुळे घर झालं असं म्हणायला का म्हणा, म्हणून माझी प्लेट, नेम प्लेट जर बघशील तू त्याच्यामध्ये कृतिका विशाल आणि 4 पाय आहेत. सो प्राण्यांवरून मला एक आठवला की आपल्या फिल्म इंडस्ट्री आणि प्राणी यांचं नातं आहे. प्रत्येक सिनेमामध्ये आपण प्राण्यांना युज करतो, कधी गरज असते, कधी ऐतिहासिक सिनेमामध्ये, पण ते प्राणी आपण थोडा जरी वापरला तरी त्याचं आपल्याला एक सर्टिफिकेशन घ्यावं लागतं सिनेमा रिलीज करण्यासाठी. मला बॉयज थ्रीच्या वेळेचा एक किस्सा माहितीये की एक सीन आहे ज्याच्यामध्ये ओमकार भोजने बॉयलर कोंबडी बरोबर, पिंजऱ्यात असणाऱ्या बॉयलर कोंबडी बरोबर बोलतोय आणि त्या सीनमुळे काहीतरी झालं होतं सर्टिफिकेशन वरून, ते काय होतं नेमका तो विषय आणि तो ऐन वेळेला झाला होता असं मला आठवतंय. हो, कारण आतापर्यंत नियम होता की तुम्ही ज्या प्राण्यांना वापरलात ना, म्हणजे लाईक तुम्ही बैलगाडीमध्ये बैल वापरलात, श्वान वापरलात, मांजर वापरली, तर त्याचं डॉक्टर सर्टिफिकेशन द्यायचं.
सीन मध्ये आलेल्या लोकांचं सर्टिफिकेशन द्यायला लागायचं नाही. पण जेव्हा आम्ही सेन्सॉर कडे गेलो तेव्हा सेन्सॉरने सांगितलं आम्हाला की तुम्ही कोंबडे केल्यात, कोंबड्याच्या दाखवल्यात ना, त्यांचं सर्टिफिकेशन घ्यावं लागणार अॅनिमलचं. तर ती प्रोसेस खूप मोठी आहे. मग त्यांच्याकडून सर्टिफिकेशन आदला मेल केला, त्या मेलची कॉपी त्यांना दाखवली तेव्हा त्यांनी सर्टिफिकेट दिलं आणि 15 दिवसानंतर सबमिट केलं तेव्हा त्यांनी ओरिजिनल सर्टिफिकेट दिलं. तर असं होतं. तर अॅनिमल लॉज जरा खूप कडक आहेत सिनेमाच्या बाबतीमध्ये. तुम्ही तुमच्या सीनमधून एक श्वान जरी पास झाला तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावं लागतं, कबूतर असेल काही असेल. सर, पेट अॅनिमल्सच्या बाबतीमध्ये ना इंडियामध्ये खूप असं आहे की एक पेट पेट पॅरेंट्स जे असतात ते त्या पेटला आपलं जीव, आपल्या घरातला मेंबर, आपलं बाळ म्हणून सांभाळतात. पण काही लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्यांना हे खूप ओव्हर वाटतं काही काही वेळेला, किंवा त्यांना असं वाटतं की हे काय आहे म्हणजे. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही एक पेट पॅरेंट आहात, तुमच्याकडे एक क्यूटशी दोन आहेत दोन मांजरं आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्याकडे ह्या गोष्टी ह्या अशा दृष्टिकोनातून जे लोक बघतात की हे ओव्हर आहे किंवा खूप जास्त होते हे एवढं नाही करत, या दृष्टिकोनातून बघणाऱ्या लोकांकडे लोकांना तुम्ही काय म्हणाल किंवा काय मेसेज द्याल? हा प्रत्येकाचा चॉईस आहे. तुमचा आनंद कशात आहे? माझा आनंद माझ्या मांजरीत आहे जो मला दिसला. त्यांचा कदाचित नसेल किंवा त्यांना ते असते. प्रत्येकाचा चॉईसवर आहे. कोणाला आवडत नाही, कोणाला पेट्स आवडत नाही, कोणाला मासे आवडत, काही काही कोणाला मांजरी आवडत नाही, कोणाला मांजरी ते कंटाळ आहे. पण माझं म्हणणं त्यांना पण जगण्याचा हक्क आहे. तो पण एक जीव आहे. आज जेव्हा माझ्याकडे एक मांजर आले तेव्हा मला डेप्थ कळाली की हे स्ट्रीट कॅट स्ट्रीट डॉग्स आहेत, त्यांना आपण कसं ट्रीट केलं पाहिजे. ऍटलीस्ट माझं म्हणणं की कर्टसी म्हणून प्रत्येकाने आपापल्या बॅगमध्ये किंवा याच्यामध्ये ना पेट फूड ठेवायला पाहिजे. कारण काय होतं, हे नाही कमवू शकत ना, हे पैसे कमवू शकत नाही, मागू शकत नाही ना. ते त्यांच्या डोळ्यात बघणं खूप गरजेचं आहे. पण मुळात त्यासाठी तुम्हाला त्याच्याबद्दल आस्था तुमच्या त्याच्याबद्दल वाटली पाहिजे. तुम्हाला जर ते वाटणार नाही ना तर ते काय होणार नाहीये. आणि हा प्रत्येकाचा चॉईस आहे. मला वाटतं म्हणून ते करतं. आणि माझ्यासारखे भरपूर आहेत, मी तर काहीच नाही करत आहेत. एक लोक आहेत ना ते त्यांच्यासाठी स्पेशल जेवण सकाळी 4 वाजता उठून जेवण बनवतात. एक बाई मी बघितलेलं आहे 10x12 रूम मध्ये राहते, जास्त पैसे कमवत नाही, पण रोज त्या लोकांना आपल्या जेवढ्या पण खर्च असतो ना त्या पोरांना खायला घालते, तिकडे मांजरींना खायला घालते आमच्या गार्डन मध्ये. ते प्रत्येकाचा चॉईसवर आहे. आणि मला आणि माझ्या बायकोला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी करत होतो आणि करत राहीन. माझी इच्छा आहे, माझ्या बायकोची सगळ्यात मोठी माझ्या बायकोची इच्छा आहे की आयुष्यात कधी पैसे आले की एक मोठं शेल्टर होम टाकायचं आणि जेवढे पण स्ट्रीट फूड स्ट्रीट कॅट असतील त्यांना तिकडे आणायचं सगळ्यांना. तर याच्यामध्ये ना अजून एक किस्सा आठवला मला की पेट अॅनिमल्स असं म्हणतात की तुमचं दुखणं हे स्वतःवर घेतात, पेट पॅरेंट्सचं दुखणं हे स्वतःवर घेतात. तर असा तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का? मी ऐकलाय, फक्त मला स्वतःला अजून आलेला नाहीये, पण मी ऐकलाय असा. तसं तुम्हाला कधी अनुभव आलाय का? हो आलाय, पण अगेन हे पण बिलीव करण्यावर आहे. माझा विश्वास बसला कारण माझ्यावर काय नाही, कारण कृतिका आणि चिकूचं खूप कनेक्शन आहे. चिकू म्हणजे माझी मोठी मांजर, तिचं आणि कृतिकाचं खूप कनेक्शन आहे. कृतिकाने तिच्याशिवाय दुसऱ्यावर कोणीच कोणावर प्रेम नाही केलं पाहिजे, मग नाही तर ती चावते कृतिकालाच. आता मी एवढे 8 दिवस आहे, कृतिका आता नाहीये, तर ती खूप माझ्यावर छान आहे. तर तिला त्रास, मला त्रास नाहीये. तिच्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि तिच्या हे आहे. आणि काही गोष्टी अशा पण झाल्या होत्या कृतिकावर, काही गोष्टी आल्या होत्या तेव्हा 2 वेळा अशा गोष्टी झाल्या की चौथ्या माळ्यावरून खाली पडली. ओ चिकू, बापरे. ती पण तिची पण हेअरलाइन फ्रॅक्चर आहे तिला मणक्याला. चौथ्या माळ्यावरून खाली पडली होती ती. आणि तेव्हा कृतिकाला पण जखम झाली होती, बेल स्पाइस झाला होता, पण ती थोडक्यात आटपलं. तेव्हा त्यावेळेस आणि 2 वेळा झालं, हे 2 वेळा चिकू खाली पडली होती. तर आणि तेव्हाच मोठी काहीतरी घटना घडली होती कृतिकाच्या हेल्थ बाबतीतली, पण ती माइल्ड झाली खूप. तर ते अगेन हे मी मानतो, कृतिका मानते, बाकीच्या प्रेक्षकांना मान्यवर आहे, प्रत्येकाच्या मान्यवर आहे. पण मला असं समजतं की ते काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो आणि त्याच्यामुळे ते आपल्या बरोबर असत. आपले दोघांचे कॉमन मित्र आहेत प्रोड्युसर, त्यांच्या फॅक्टरीवरती संदीप दादा, त्यांच्या फॅक्टरीवरती 15 डॉग्स आहेत.
तर मी असंच कोणाला तरी सांगत होतो एक दिवशी की अरे त्यांचं तू पेट लव तू नाही मेजर करू शकत, त्यांच्याकडे एवढे एवढे डॉग आहेत, म्हणजे रस्त्यावर दिसलं तर ते उचलून आणतात, त्यांची कॅपॅसिटी आहे. तर दॅट पर्सन ना, तो माणूस खूप छान वाक्य बोललाय, म्हणलं ते जे ते करतायत ना ते तीच लोक त्यांना परत देत आहेत. ते दे ब्लेस यू, त्यांना बोलता येत नाही, त्यांना इमोशन्स एक्सप्रेस करता येत नाही, त्यांना त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आता एक नवीन नवीन म्हणूयात किंवा पहिल्यापासून आहे ॲनिमल कम्युनिकेशन हा जो माध्यम आलेला आहे प्राण्यांशी बोलणं, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही काय सांगाल लोकांना याच्याबद्दल? मी खरं सांगू ही कला अद्भुत आहे, म्हणजे आतापर्यंत आपण त्यांच्या मनातलं ऐकू शकत नव्हतो पण आता मनातलं बोलतो, कारण मी माझ्या कॅट बरोबर बोललेलो आहे. आमचे जे बॉयचे प्रोड्युसर आहे त्यांचा पुत्र आहे रियो, रियो बोललेला आहे. मी आता या छोटी बरोबर पण बोललो, राणी बरोबर पण बोललो. तर आणि ही बरं, अॅनिमल कम्युनिकेटरला आम्ही फक्त फोटो पाठवतो आणि प्रश्न देतो, ते इत्थंभूत माहिती सांगतात त्या प्रश्नाची इत्थंभूत. बरं, अॅनिमल कम्युनिकेटरला माहितीच नाही, आम्ही पर्सनली ओळखत पण नाही अॅनिमल कम्युनिकेटर, आम्ही मित्र नाही आहोत. मी तिला मेसेज करतो, कृतिका तिला मेसेज करते आणि ते सगळं होतं. पण याच्यामध्ये फायदा काय होतो माहितीये का, आपण आता ना त्यांच्याबरोबर खूप इझी झालेलं आहे, त्यांना काय दुखणं बुखलं आहे ना की इझिली लगेच अवेलेबल आहेत. मी एक एपिसोड बघितला होता कोणता तरी जिथे एक अॅनिमल कम्युनिकेटर आली होती, एक गाय हरवली होती आणि ते खूप जण शोधत होते. तर तिचा फोटो दिला आणि अॅनिमल कम्युनिकेटरनी ती गाय शोधून काढली. ती गाय एक खाटीक नेत होता आणि त्या टेम्पोच्या आतमधून ती सांगत होती मी कुठे कुठे काय 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 आणि ते तसं तिला रेस्क्यू केलेलं आहे. तर एवढी पॉवर आहे अॅनिमल कम्युनिकेटर मध्ये. तर जीव वाचवण्यासाठी, मुळात तो जीव वाचवण्यासाठी खूप कामाला येतो तो प्रकार, आणि त्यांच्या फिलिंग जाणण्यासाठी, त्यांना काय वाटतं ते जाणण्यासाठी येतो. हा, आता आपण बॉयज सिनेमातल्या अॅनिमलच्या सीन बद्दल बोललो. बॉयज ही सिरीज इतिहासातली, मराठी चित्रपट सृष्टीतल्या इतिहासातली पहिली सिरीज आहे जिने 4 पार्ट सक्सेसफुली बनवले, रिलीज केले आणि सुपरहिट केले. तर त्या रिलेटेड माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की हा इतिहास घडला बॉयज 4 रिलीज झाल्यानंतर, आणि पर्सनली जेव्हा मी बॉयज 4 टायटल सॉंग बघितलं होतं, सो मला असं वाटलं की यार ही क्वालिटी अप झाली, म्हणजे खूप खूप सुंदर तुम्ही ते शूट केलं गाणं, ते त्या प्रकारातले बॉक्स मध्ये एक गाणं शूट होतंय आणि ते इतकं सुंदर. जसं मला आठवतंय की हिंदी सिनेमांचं मी पाहिलं होतं आजपर्यंत, मराठीत मी असं कधी पाहिलं नव्हतं. सो तो क्वालिटी एनहान्सिंग असेल. तर हे सगळं केल्यानंतर इंडस्ट्रीतल्या लोकांनी, आपले कलिग्स यांनी तुम्हाला कसं रिस्पॉन्ड केलं किंवा कसं रिसीव्ह केलं या गोष्टीला? 4 याची पहिली सिरीज ठरली बॉयज, इतिहास घडला असंच म्हणू आपण. मी तरी म्हणेन की इतिहास घडला, 4 पार्ट आले त्याचे. नाही, इंडस्ट्रीला कौतुक होतच आणि खूप जणांनी कौतुक केलं. मला संजय जाधव सरांनी फोन केला, सगळ्यांनी फोन केला, मोठ्या मोठ्या लोकांनी फोन केला की विशाल यार तू करतोस खूप, आता किती काढणार आहेस, 10 काढणार आहेस, पुढे 10 होणार आहे का, 100 काढणार आहेस का? आणि प्रत्येकाने आता कन्सिडर करूनच केलेलं आहे की अरे यार हा 100 पर्यंत जाणार आहे. मध्ये सचिन खेडेकर सर भेटले होते, गिरीश कुलकर्णी सर आणि अजून गिरीश कुलकर्णी सर आणि विजय केंकरे सर, आम्ही सगळे एकत्र होतो. तर विजय केंकरे सरांनी सांगितलं विशाल देवरकर, बोलतो ह्याला कोण नाही ओळखत, 4 पिक्चर करणारा हा पहिला डिरेक्टर आहे. तर ते एवढं प्राऊड फील झालं होतं की सचिन खेडेकर सरांना पण माहिती आहे, गिरीश कुलकर्णी सरांना पण माहिती आहे. पहिले मी असिस्टंट असताना यांच्यावर काम केलेले असतात, त्याच्यामुळे ते आणि ते लक्षात ठेवून आहेत. सी, असं ओपन हार्टली अप्रिसिएशन कधीच नाही होत, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल पद्धतीने मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा वॉर्म वेलकम असतं आणि त्यांना माहिती असतं की विशाल कोण आहे आणि काय आहे. त्याच्यामुळे बॉयजने मला प्रचंड दिलेलं आहे आणि आता मी फक्त बॉयजच याच्या या सिरीज मध्ये न करता बॉयज आता पुढे पण होणार आहे, पण त्या व्यतिरिक्त पण मी काही गोष्टी करतोच आहे. दुसरा प्रश्न तोच होता की बॉयज 5 कधी बघायला मिळणार आहे लोकांना? बॉयज 5 साठी थोडा वेळ लागेल, त्याच्या अगोदर एक सिनेमा करणार आहे मी, तो लवकरच तुमच्या भेटीला येईल सगळ्यांना. आम्ही एक्साइटेड असू सर ते अनाउन्समेंट, ते काय जे काय तुम्ही कधी सांगाल त्याच्याबद्दल. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणू आपण की ऍक्सेप्टन्स, म्हणजे एखाद्या अनोळखी माणसाला फॅमिली म्हणून सामावून घेणं हे खूप सहज होतं आपल्याकडे, असं मला तरी वाटतं. हो, खूप सहज होतं. तुमच्या असिस्टंट किंवा असोसिएट डिरेक्टरची जर्नी मला ऐकायला आवडेल. झेंडा
त्यानंतर मोरया यासारखे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये. तर ती जर्नी कशी होती आणि तुमचा आणि अवधूत गुप्त्यांचं नातं कसं आहे? मी एक सिनेमा करत होतो ज्याला मी क्लॅपला होतो. एक दिवस अगोदर फोन आला उमेश नाम जोशी जी आता गेले ते डिरेक्टर होते आणि त्याच्यामध्ये अख्खी गँग होती. पुष्कर श्रोत्री पासून भारत गणेशपुरे पासून निर्मिती ताई मुक्ता बर्वे खूप 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 या काय टोपी घाला रे नावाचा सिनेमा होता. त्याला मी क्लॅपला होतो आणि मी एका ड्रेसमॅन बरोबर रूम शेअर करत होतो ड्रेस दादा बरोबर. तर माझं काम बघून तो म्हणाला अरे तू बरं. तोपर्यंत मी जवळपास 12-14 सिनेमे केले होते पण मला आता कामच नव्हतं म्हणून मी क्लॅप बॉय म्हणून आलो होतो. पण माझं काम बघून ते बोलले अरे तू असोसिएट सारखं काम करतोयस मग इथे क्लॅप का देतोय बोलो मला काम नाही. त्याने सांगितलं की नंदू काळे जे हापूसचे पहिले डिरेक्टर नंदू काळे तो एक सिनेमा करतो माझा मित्र तिकडे जा चीफ म्हणून. त्यांना भला मोठा मेसेज केला. 2 दिवसानंतर त्यांचा फोन आला की ठीक आहे तू मेसेज बघूनच मला करावं असं वाटलं. मग मी तिकडे गेलो. मग तिकडे त्या सिनेमाचा डीओपी होता राहुल दादा. राहुल दादा तर राहुल दादानी मला तिकडे बघितलं आणि त्यांनी सांगितलं की यार अवधूत गुप्ते सिंगर आहे माहिती आहे ना. बोलो हो मी तो आता सिनेमा करतोय तर त्यासाठी असोसिएट पाहिजे तर करशील का? कारण डीओपी मीच आहे. मग ठीक आहे मी करेन. मग माझं ते हापूसचं काम बघून त्यांनी मला झेंडा दिला. मग झेंडा जसा मला मिळाला तर अवधूताचे सगळे सिनेमा मग झेंडा आणि तो प्रवास सुरू झाला. पण हा कामावर काम मिळवण्याचा हे होता कारण अगोदरपासून आतापर्यंत झाले माझे म्हणजे इंडिव्हिज्युअल 6 झाले 7वा येईल आता आणि 20 पर्यंत असिस्टंट असोसिएट 2004 सुरुवात 20 इयर्स झाले. हा म्हणजे वाव. आणि सर एक जर्नीचा तुमच्या हे आहे म्हणजे चेंज आहे जर्नीमध्ये मोठा अवधूत गुप्ते यांच्याकडनं इनपुट घेऊन काम करणे आणि आता अवधूत गुप्तेंना इनपुट देणे की काय हवंय म्हणजे त्यावेळेला नक्कीच ते सांगत असतील की आपल्याला मला कामामध्ये काय हवंय जेव्हा तुम्ही त्यांना असिस्टंट किंवा असोसिएट करत होता आणि आता तुम्ही जेव्हा डिरेक्ट करता आणि ते म्युझिक करता तेव्हा तुम्ही त्यांना सांगत असाल की तुम्हाला काय हवंय. तर हा हा जो चेंज आहे हा चेंज कसा ऍक्सेप्ट झाला किंवा काय कसं होतं? कारण मी का विचारतोय कारण जे लोक फिल्म इंडस्ट्रीला असं म्हणतात की ही कोणाची नाहीये ते तसं नाहीये हे मला सांगायचं आहे प्रेक्षकांना की इथं खूप प्रेम केलं खूप प्रेम देतात. इथे तुमचं जात बघत नाहीत धर्म बघत नाहीत इथं तुमचं फक्त काम आणि तुम्ही किती हार्डवर्किंग आहात टॅलेंट बघितलं जातं. तर हा जो चेंज आहे ऑर्डर घेण्यापासूनचा ऑर्डर देणं घेणं मी चुकीचं म्हणेन कदाचित पण इनपुट घेण्यापासून ते इनपुट देण्यापर्यंत हा कसा होता? सी मुळात अवधूत गुप्ते हा माणूस माझ्यासाठी देव. कारण जेव्हा मी माझी गोष्ट माझ्या सगळ्या गोष्टी मी पहिला म्हणजे आपण देवाकडे पहिला नारळ देतो तर पहिला गोष्ट अवधूत गुप्तेकडे असत सगळे सगळे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा डिरेक्ट करायचा विचार केला तेव्हा मी त्याला सांगितलं की मी असं करतोय. त्यांनी सांगितलं की प्रोड्यूस तर मी नाही करू शकत आता पण तुला मार्केटमध्ये उभं राहण्यासाठी मी तुला मदत करेन. बोलो ठीक आहे. आणि बॉईजला तो प्रेझेंटर म्हणून होतो आतापर्यंत आणि एक वन कॉल अवे होतो माझ्यासाठी म्हणजे मी कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये आलो ना तरी तो मला तो तिकडून सोडवणार. मला कुठेही रिस्क घेताना मी टेन्शन मध्ये नसतं की मी कसं बाहेर पडेन तर मला माहिती आहे माझ्या मागे अवधूत गुप्ते आहे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली पण. ठीक आहे आता राहिला याचा प्रश्न की ना आमच्या दोघांमध्ये ना खूप मोठा अंडरस्टँडिंग आहे जे असोसिएट असताना पण होतं. मी त्याच्या कामात जायचो नाही तो माझ्या कामात यायचा नाही त्याच्यामुळे हे आत्ता पण तसंच चालू आहे. त्या सोटोमोर तो म्युझिक देतो मी त्याला रिक्वेस्ट करतो. मी असं नाही ऑर्डर हा प्रकारच नाही. रादर तो पण मला कधीच ऑर्डर तेव्हा पण देत नव्हता. तो मला सांगायचा विशाल असं असं मला हवं मला असं असं पाहिजे तो ऑर्डर मला कधीच देत नव्हतो. आमचं मोठा आणि लहान भाऊ हाच रिलेशन आहे आमचं आणि त्यांनी मला कधीच ऑर्डर दिली नाही. रादर मी त्याला पण कधीच ऑर्डर देऊ शकत नाही लाईफमध्ये त्याला देऊ शकत नाही ऑर्डर. फक्त काही नाही वाटलं की नाही नाही मला नाही आवडलं पण असं असं मग नाही म्हणायच्या पद्धती मी बदलल्या. कारण काय काय वेळेला मला असं वाटतं की त्याला हर्ट होतं काय काय वेळेला तो हर्ट झाला पण नंतर मला असं वाटलं की नाही मग मी चुकतोय मग मी कुठेतरी माघार घेतली. पण आमच्यामध्ये हे युद्ध शीतयुद्ध खूप चालू असतं कामाच्या बाबतीमध्ये. राईट राईट. पण अदरवाईज आम्ही दोघं खूप सॉर्टेड आहोत एकमेकांच्या बाबतीमध्ये.
कामाच्या बाबतीत हे शीतयुद्ध चालू असतं जेव्हा मी डिरेक्टर असतो त्याला टेन्शन येतं जेव्हा मी डिरेक्टर म्हणून तो आला की तो सगळ्यात कठीण डिरेक्टर म्हणतो मला सगळ्यांसमोर पण ठीक आहे आता ते क्रिएटिव्हिटी वाईज चालू असतं ते त्यांनी आमच्यासोबत एक गोष्ट शेअर केली होती कुठेतरी बॉईजच्याच इव्हेंटला असेल मेबी की विशाल स्टुडिओत येऊन बसला म्हणजे त्यांनी माझं जुनं कुठलं तरी गाणं शोधून काढलं आणि ते त्यांनी मला करायला लावलं तर हा काय सीन आहे नेमका सी मी असिस्टंट असताना ना अवधूताचा स्टुडिओ होता इथे कांदिवलीमध्ये ठाकूरला तर तिकडेच पेपर बघायचं आणि अवधूताचा लेट यायचं दुपारनंतर यायचं आणि मी सकाळी जायचो सकाळी आल्या आल्या त्यांचे असिस्टंट असतात नितीन ढोले ते आतमध्ये प्रोग्रामिंग आणि काहीतरी करत बसायचो मग त्यांना ऐकल सर मोठ्या आवाजामध्ये मला ऐकायची सवय नाही स्टुडिओ स्टुडिओमध्ये कधी ऐकणार आपण त्यांना सर नवीन ऐकू ना काहीतरी मग त्यांनी नवीन मला गाणी ऐकवली होती लग्नावर पण मी तिकडेच ऐकलं होतं चांद माथ्यावर पण तिकडेच ऐकलं होतं आणि नंतर बोलले हे कोण घेतोय का कोण नाही मी जेव्हा डिरेक्ट करेन ना तेव्हा मी अवधूताला सांगेन पण अवधूताला माहिती नव्हतं की हिला पण मी ऐकलेली आहे अवधूत समोर कधीच जायचो नाही ना तिकडे नितीन सर असताना ते गाणे ऐकवते पांडूची गाणी मी कधी ऐकलेली आहेत तर लग्नाळू हे एका सिनेमासाठी केलं होतं कांदेपोहे कांदेपोहेसाठी त्यांनी केलं होतं पण जे त्यांना आवडलं रिजेक्टेड गाणं होतं जे मला खूप प्रचंड आवडलं होतं आणि चांद माथ्यावरी हे जे गाणं आहे हे अवधूताने जितू बरोबर एकदा केलं असंच वाटलं म्हणून ते करून ठेवलं होतं आणि जे मला प्रचंड आवडलं होतं ते रोज नवीन स्टुडिओमध्ये गेल्यावर मी ऐकायचो आणि हे कधीतरी करूया अजून दोन गाण्यांवर डोळ्या माझा ते पुढच्या पिक्चरमध्ये मी आणणार आहे तर तो मला दोन वेळा त्यांनी नाही म्हटलंय पण मी बोललो नाही मला ते गाणी हवी ती पुढच्या पार्ट मध्ये येतील कदाचित आणि आता माझा जाता शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या प्रत्येक सिनेमामध्ये नवीन चेहरे असतातच मी असतातच म्हणतोय तर काय म्हणजे तुमचा थॉट काय असतो त्याच्यामध्ये तुम्हाला रॉ ला घेऊन बनवून तुम्ही वर्कशॉप घेऊन ते करायला आवडतं की जुन्या लोकांसोबत तुम्हाला असं वाटतं की नाही आता हे गेले पुढे आता नवीन लोकांना संधी देऊया यामुळे दोन्हीपैकी काय आहे नाही मी मिक्स अँड मॅच करत असतो काय जुनी लोक पण त्यांच्यावर पण काम करायचंय पण सायमल्टेनियसली नवीन लोकांना जेवढं चान्स देता येईल ना कमीत कमी याच्यामध्ये चान्स देता येईल तेवढं करतो मला जुन्या लोकांबद्दल प्रॉब्लेम नाहीये पण नवीन लोकांबद्दल पण प्रॉब्लेम नसायला पाहिजे कारण ते आले तरच काहीतरी नवीन घडेल आणि काय होतं एक नवीन चेहरा आला ना की मला एक नवीन काहीतरी सुचत त्याला घेऊन राईट 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 तर ते तो एक माझा प्रकार असतो पण अट्टहास असा नाहीये की जुन्या लोकांबरोबर काम करायचं नाहीये त्यांच्यावर पण करायचंय पण आता मला बॉईजच्या बाबतीत मी जरा खूप जास्त प्रयोग करत असतो कारण ती आता सेट झाली आहे ना एक सिरीज म्हणून त्या सेट झालेल्या आहे पण त्याच्यामध्ये प्रयोग करायचे असतात कारण तेच तेच देऊन फायदा नाही मग तेच तेच प्रयोग काय करायचं ऍटलीस्ट हा नवीन चेहरा आहे तो नवीन चेहरा आहे हे सांगायला मला तरी मिळतं आणि त्यांच्याकडून खूप छान काम करून घेता येतं मला याच्यावरनं अजून एक आठवलं मला नवीन कास्ट नवीन लोकांना कास्ट करण्यावरती अजून एक माझा प्रश्न आहे की सुमंत म्हणजे कबीरचं जे कास्टिंग आहे बॉईजचं ते कसं झालं आणि ते त्याला कास्ट करताना नेमकं काय झालं होतं कारण मला माहिती आहे ते किस्सा पूर्ण पण तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल नाही काय झालं होतं माझ्या डोक्यात एक वेगळा मुलगा होता आणि जो मी अगोदर सांगितला होता पण राजेंद्र सर होते त्यांचं ऑनेस्टली म्हणणं होतं की नॉट बिकॉज माझा मुलगा आणि मी प्रोड्युसर आणि माझा मुलगा नाही त्यांचं म्हणणं होतं की यार मला तो दिस जो कबीर जो तू विज्युलाइज करतो तो हा आहे तर मी बोललो नाही सर जसा बॉल त्याची बॅट नाही आणि बोललो त्याला शिकायचं अजून तू त्यांनी हे केलं नाही तो ट्रेन नाही बोललो मग त्याला ट्रेन कर बोललो तेवढा वेळ नाही पण जसा मी शूटिंगला पुढे गेलो तसं ज्या कॅरेक्टरसाठी सुमनचं नाव होतं कबीर त्या कॅरेक्टरच्या त्या पोराने बॅकआउट केलं त्याचं नाव नाही घेणार मी आता सम रिझन मग आता सर बोललो तुझ्याकडे चॉईस काय बोललो तरी पण मी नाही करणार मग त्यांनी एका हॉटेलमध्ये आम्ही बसलो आणि त्याने सांगितलं बघ उद्या आहे ना माझ्या मुलामुळे आहे ना तुझा पहिला पिक्चरची वाट लागते आणि पहिला पिक्चर फ्लॉप होतो तर त्याच्यानंतर तू कोणतीही मोठी स्क्रिप्ट घेऊन ये तो पिक्चर मी करेन पण मी बोललो अरे मला ते तसं नको आहे मुळात मला तो कबीर त्याच्यामध्ये दिसू दे मला दिसतच नाहीये कारण त्याला ते प्रोनाऊन्सिएशन आणि मराठी नीट येत नाहीये मग त्याच्यावर अख्खा ट्रेनिंग सेशन केलं मी आणि ऋषिकेश टोळेने मग त्याला डेव्हलप केला त्याला मुळात पहिला तो चांगला माणूस होता पण त्याला रिअलाइज करून दिलं की तू किती चांगला माणूस मग त्याचे डायलॉग आणि मग ते त्यांनी जी आणि
त्या पोराने पण खूप जास्त मेहनत केली आणि मग तसं लोकांसमोर तो आला. म्हणजे मला आठवतंय बॉईज 3 च्या क्लायमॅक्सला मी रडलेलोय जेव्हा तो बापाला मिठी मारतो तेव्हा. दॅट वॉज द मोमेंट. आणि ती पूर्ण रिएक्शन वर त्यांनी घेतली आहे, त्याच्या डोळ्याच्या रिएक्शन वर ती सुंदर घेतली आहे त्यांनी. म्हणून मला ते आठवलं की हे असं आहे. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही वेळ दिलात आज आम्हाला. एक आमच्याकडून तुम्हाला स्पेशल गिफ्ट आहे, एक टोकन ऑफ लव्ह फ्रॉम पी स्क्वेअर मराठी. द जेंटलमन नावाचा हा परफ्यूम आहे रिगल रेवेरीचा, आणि तुम्ही हा यूज करा, आम्हाला रिव्ह्यू कळवा. नक्की कळवेन. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू, तुम्ही वेळ दिलात. खूप आनंद झाला आज गप्पा मारले आपण. आणि मला असं वाटतंय तुम्ही जास्तीत जास्त इंटरव्ह्यू द्यावेत अजून लोकांना समजावं, कारण फिल्म आली तर त्यावेळेसच गप्पा होतात, त्याच्या व्यतिरिक्त गप्पा होत नाहीत. जास्तीत जास्त तुम्ही ते करावं असं मला वाटतंय, कारण तुमची अदर साईड लोकांना कळावी असं मला वाटतंय. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. तुम्हाला जर कॅट, मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला कुठलीही कॅट अडॉप्ट करायची असेल, तुमच्याकडे जागा असेल, तुमच्याकडे इच्छा असेल, तर आमच्या व्हिडिओवर कमेंट करून सांगा. कुठलाही पेट ॲनिमल तुम्हाला अडॉप्ट करायचं असेल तर सांगा. आमच्या नेटवर्कमध्ये बरेच लोक असे असतात की ज्यांच्याकडे तसे पेट्स अवेलेबल आहेत, ज्यांना घराची गरज आहे. आणि रिगल रेवेरी परफ्युम्स जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून ते ऑर्डर करू शकता. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका पी स्क्वेअर मराठीला, आणि बेल बटन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. येस सर. कसे आहात सर? बस फर्स्ट क्लास. सर सगळ्यात पहिले तर थँक्यू, तुमच्या जागेवर आम्ही शूट करतोय. मला पहिले तर हे खूप इंटरेस्टिंग वाटते, मी एवढी मोठी फिशरी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघतोय, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. मी सुद्धा फिश टँक ठेवलेले आहेत घरी, पण फार फार तर किती साईज असते त्याची घरात जी आम्ही ठेवतो. तर तुम्हाला हे कसं काय, याचं ओढ कशी लागली, तुम्ही कसं सुरुवात केली याच्यामध्ये? मी याच्यात मास्टर्स केलं फिशरी सायन्स मध्ये, सध्या पीएचडी करतोय. ओके. आणि मला नॅशनल अवॉर्ड भेटलेले आहे, आणि टिल डेट या फील्ड मध्ये, ऑर्नामेंटल फील्ड मध्ये फक्त मला एकट्यालाच नॅशनल अवॉर्ड भेटला. आणि आम्हाला 24 वर्ष झाली याच्यामध्ये. वाव. आपण प्रयत्न करू की जास्तीत जास्त मुलांना नवीन करिअर अपॉर्च्युनिटीज कळाव्यात आणि ह्या फील्ड मध्ये याव्यात. आणि पुनश्चा तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी विशाल देवरुखकर. पी स्क्वेअर मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.